कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावर चोरट्यांबरोबर भिकाऱ्यांचाही उपद्रव वाढलाय. त्यामुळे रात्री बस स्थानकात थांबलेल्या किंवा मुक्कामाला असलेल्या प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होतीये. रात्री अनेकदा बस स्थानकात प्रवासी कमी आणि भिकारी जास्त आढळतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनानं दक्षता म्हणून गस्त वाढवण्याची गरज आहे. गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांच्या साहित्य चोरीच्या घटना कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात वारंवार घडतात. परिसरात मद्यपी गुन्हेगारी आणि भुरट्या चोरांकडून एकट्या दुकट्या प्रवाशांना गाठून लुबाडलंही जातं. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकाला भिकाऱ्यांनी आपलं वस्तीस्थानच बनवलंय. स्थानकाच्या मुख्य इमारतीतील निम्म्यापेक्षा जास्त जागेवर रात्रीच्या वेळी या भिकाऱ्यांचा ताबा असतो. सर्व भिकारी रात्री एकत्र जमले की त्यांचा गलबलाट सुरू होतो. यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या किंवा बस चुकल्यामुळे स्थानकात मुक्काम करणाऱ्या प्रवाशांना या भिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो. मोठ्या आवाजात त्यांचा आरडाओरडा सुरू असल्यामुळे अन्य प्रवासी त्रस्त होतात. एखाद्या प्रवाशानं धाडस करून त्यांना थांबवलं तर भिकारी त्यांच्या अंगावर धावून जातात. मुळात रात्री स्थानकात थांबलेले प्रवासी शक्यतो बाहेरगावचे असतात. यामुळे प्रकरण अंगलट नको म्हणून प्रवासी होणारा त्रास निमूटपणे सहन करतात. रेल्वे स्थानकावरील भिकाऱ्यांना आरपीएफ पोलिसांकडून हटकलं जातं, मात्र त्यांचीही कारवाई नाममात्रच असते. मध्यवर्ती बसस्थानकात मात्र या भिकाऱ्यांना कुणीच प्रतिबंध करत नाही. यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात भिकाऱ्यांसह बेघर लोकांची संख्या वाढली आहे. मानवतेच्या दृष्टीनं रात्रीच्या वेळी कोणालाही स्थानकातून हकलता येत नाही, त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक बेघरांचा अड्डा झालाय. भिकाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी एसटीनं सुरक्षा रक्षक वाढवून पहाटेपर्यंत सुरक्षा सुरू केली आहे, पण त्यालाही प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे पोलिसांकडून रात्रीची गस्त वाढवण्याची गरज आहे.